सांगणार आहोत. अनिल जी, आपण नुकताच बजेट सादर झालाय, नेमका जनतेला या बजेटमधून काय काय मिळालंय काय सांगणार? सर्व समावेशक असलेलं आजचं जे बजेट होतं ते आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालेलं आहे. त्यामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये घेतलेला निर्णय असेल, युवकांच्या बाबतीत असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, बेरोजगारांच्या बाबतीत असेल, सर्व समावेशक आजचं बजेट आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे ह्या बजेटचं स्वागत जिल्ह्या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांमध्ये आणि महिलांमध्ये खास करून युवकांमध्ये याचा आनंद असतो. अनिल जी, तुम्ही आता म्हणताना म्हणताय सर्व समावेशक हा बजेट सादर झालाय, मात्र अगोदरचा जो बजेट झाला होता त्याच्यात ज्या योजना होत्या त्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत असा आरोप विरोधक करत आहे. मुळात मागचं बजेट ज्यावेळेला झालं त्यावेळेला ते काही कालावधी करता होतं. आजचं जे बजेट झालेलं आहे ते सुद्धा काही कालावधी करताच असणार आहे. म्हणून या दृष्टिकोनातून ह्या बजेटचा पूर्ण इफेक्ट हा आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये दिसेल, त्याचे फायदे लोकांना दिसतील. आणि सर्वात महत्त्व विरोधकांकडनं जी बोललं जातं आहे की हे बजेट निवडणूक बघून त्या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे, पुढचं सरकारसुद्धा महायुतीचंच त्या ठिकाणी येणार आहे, त्यामुळे या बजेटचं पूर्ण पालन करण्याची किंवा ती जबाबदारी निभवण्याची जबाबदारी पुढच्या येणाऱ्या सरकारमध्ये ते सरकार आमचंच असणार. अनिल जी, एक राजकीय प्रश्न आहे. एकंदरीत पाहतोय लोकसभा निवडणुका झाल्या, आगामी विधानसभा निवडणूक आहे, मात्र जो निधी वाटप होणार आहे त्यातून सरकारी वर्गालाच फायदा होणार आहे, विरोधकांना काडी मात्र मिळणार नाही असा देखील आरोप होतो. आज दुर्भाग्याची गोष्ट की विरोधी पक्ष नेत्यांनी या बजेटसाठी उपस्थित राहिला पाहिजे होतं. आपल्या बाजूने असलेले विरोधक आमदार असतील त्यांची बाजू ऐकून घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होतं. पण विरोधक किती यासाठी गांभीर्याने या बजेटला घेतात, विरोधी पक्षाचे नेतेसुद्धा या सभागृहात बजेट ऐकायला नव्हते, त्यामुळे तो बोलण्याचा अधिकार त्यांना येतो कुठे? आपल्या बरोबर असलेल्या सभासदांच्या भावना बजेटच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळणार होती, ती घेण्याकरता विरोधी पक्ष नव्हते. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर आपण पाहतो एकंदरीत हा ज्या बजेट सादर करण्यात आलेला आहे या बजेटमधून सर्व समावेशक असा हा बजेट होता असं वक्तव्य जे आहे ते मंत्री अनिल पाटील यांनी केलं. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.